महाराजांना पाठिंबा द्यावासा असं का वाटतं? आज आम्हाला वकील म्हणून असं वाटतं की जे संविधानाची भारतीय संविधानाची मूल्य आहेत ते कुठेतरी या विद्यमान सरकारकडून त्याची बजावणी करणं त्यांचं कर्तव्य असताना ते मागं पडत आहेत. आणि आमचं जे लोकराजा वकील मंडळ आहे ते बाबासाहेबांच्याच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वावर चालतं. आणि शाहू महाराजांनी जो आम्हाला मंत्र दिला आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, तर आम्ही या समाज म्हणजे समाजाच्या प्रश्न मांडण्याचं काम आम्ही करत असताना आम्हाला बरेच वेळेला जे प्रॉब्लेम येतात किंवा जे त्रास होतो तर त्यामध्ये हे संविधान आमचं रक्षण करतं. आणि या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आज आम्ही शाहू महाराजांना इथं पाठिंबा दिलेला आहे. आमच्या संघटनेमध्ये जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे कार्यरत आहेत 150 ज्युनियर वकील आहेत, तसेच नाईक साहेब असतील, सावंतसाहेब असतील, पाडेकर साहेब असतील, तसे बरेच आम्हाला सिनियर वकिलांचं पण मार्गदर्शन लाभतं. तर या सगळ्यांनी मिळून आज आम्ही संविधान वाचवण्यासाठी शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. संघटना आहे लोकराजा संघटना, ह्यामध्ये सर्व वंचित आणि सर्व प्रकारचे जातीचे सर्व वकील आमचे त्यामध्ये आहेत. त्याचे अध्यक्ष माझे ही माझे ज्युनियर आहेत सावंत, योगेश सावंत. आणि ही सगळी मुलं इथे सगळी मुलं त्यासाठी शाहू महाराजांसाठी झटणारे आहेत. त्यांचे समाजामध्ये खोलवर संबंध आहेत, त्याचा फार मोठा फायदा शाहू महाराजांना होणार आहे. आता याच्या पुढं अध्यक्ष या नात्याने हे बोलतील सावंत काय येणार आहे याबद्दल कुणालाही शंका नाही. तरी पण आपण जो लढा देत आहात त्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास, व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, सामाजिक, आर्थिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, व राजनैतिक न्याय, विचार, विचार, अभिव्यक्ती, अभिव्यक्ती, विश्वास, विश्वास, श्रद्धा, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता, व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा, प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत, आमच्या संविधान सभेत आज दिनांक, आज दिनांक 26 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर 1949 रोजी, 1949 रोजी याद्वारे हे संविधान, याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून, अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधान चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. इन्कलाब जिंदाबाद, लढेंगे जीतेंगे.
प्रयत्न होणे अत्यंत गरजेचं आहे आणि योग्य दिशेने जावा, पुरोगामी दिशेने जावा सगळ्यांची आपल्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याला अनुसरून आपलं कार्य चालू राहील. तर श्री शाहू महाराजांचा आपल्याला विचार आहे, शिवाजी महाराजांचाही त्याबरोबर मध्ययुगीन काळात जे काय घडलं न्यायासाठी ते घडले त्याचाही आपला पाठिंबा आहे आणि नंतर त्या आधुनिक काळात फुले आंबेडकर शाहू महाराज त्या सगळ्यांचे विचार करून आपण पुढे जातो आहे आणि त्यामध्ये सर्वांच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे हाच विचार पुढे आपण घेऊन जाणार आहे. कोल्हापूर हा नेहमी शहमानच्या काळापासून तर विशेषतः पुरोगामी विचाराचा जिल्हा ठरलेला आहे आणि त्यांनी आपल्याला केलेलं मार्गदर्शन समतेचं आणि सगळ्यांना एकत्र पुढे नेण्याचं हे कार्य चालूच राहील आणि आपल्या कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून बाजाराम महाराजांनी त्यावेळेस हायकोर्ट इथं एस्टॅब्लिश केलं होतं, लॉ कॉलेज एस्टॅब्लिश केलं होतं. या लॉ कॉलेज तर आपलं चालू आहे पण हायकोर्ट त्यावेळेस विलिनीकरण त्यानंतर बंद झालं ते पुन्हा एकदा सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून कमीत कमी इथं एक बेंच सुरू होईल. कमीत कमी पहिले काय सर्क्युलेटला बेंच सर्किट बेंच पहिले सर्किट बेंच तरी होईल किंवा नंतर आपण आज आत्ताच मला एक निवेदन दिलेलं आहे आणखी त्याबद्दल मी आपला सर जवळचा आभारी आहे. महाराज